एक प्रश्न आला आहे, खूप चांगला प्रश्न आला आहे की मी प्रॉफिटेबल ऍग्रीकल्चर जे कमाईची शेती आहे त्याच्यासाठी चांगले तुम्ही ट्रेड पॉइंट सांगा की ते कसं शक्य आहे. तुम्हाला 4 पॉइंट मध्ये मी उत्तर देतो. हे तुम्ही जर 4 मंत्र तुम्ही जर करून घेतले तर तुम्हाला कुठेही नुकसान होणार नाही. पहिलं आहे वान. आपण कोणता वान घेत आहे, खूप साऱ्या शेतकऱ्यांना माहित नाही की वान म्हणजे काय, कोणता वान, वान मध्ये काय फायदा असतो. कापसाची किंमतच वान वर करते. तुम्ही गुजरात मध्ये बघा, तुम्ही कर्नाटक मध्ये बघा, खूप लांब तारा वान असतो कर्नाटक मध्ये, त्यांना खूप उंच भाव मिळतो. गुजरात मध्ये त्यांचा खूप लिमिटेड व्हरायटीचे ते वान यूज करतात. त्यांना शेतकऱ्यांना क्लिअर माहिती असते की मला काय घ्यायचंय आणि मला काय टाकायचं आहे. म्हणजे वाणाचं जे सिलेक्शन आहे ते खूपच महत्वाचं आहे. तर तुम्ही चांगलं वाण तुमच्या जागेला, तुमच्या सॉइलला सूट होणार, तुमच्या एरियामध्ये आपला इरिगेटेड आहे की बागायती आहे की तुमचं कोरडवाहू आहे शेती तुमची, ते तुम्ही बघून जर वाणाची तुम्ही जर निवडणूक केली तर खूप तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे पहिला मंत्र आहे वाण. दुसरा मंत्र आहे खर्च. आपला बजेटिंग करता करता आपण बजेट बनवणं हे कोणत्याही बिझनेसचं मूलभूत रिक्वायरमेंट आहे. तुम्ही बजेट शिवाय धंदा करू शकत नाही. शेती पण केली नाही पाहिजे. किती बजेट मध्ये आपण शेती करणार आहात, एकरी आपल्याला काय खर्च येतो त्याचं तुम्ही नियोजन करा. ऍव्हरेज तुम्हाला 25,000 वर खर्च आलं नाही पाहिजे. ऍव्हरेज शेतीमध्ये खूप चांगली शेती केली, खूप तुम्ही अवजार आणले तर तुम्हाला 50-60 हजाराच्या वर नाही गेलं पाहिजे. पण जर 50-60 हजार एकरी आपण खर्च करतायत तर 1 ते 1.5 लाख रुपयाची आवक पण असली पाहिजे तर तुम्हाला त्याचा फायदा होणार. तर बजेट कसं करून घेणं आणि त्याच्यासाठी पैसे जर सध्या आपल्याकडे नाही आहे तर कुठून ते पैसे मिळवून घेणे हे पण खूप महत्वाचं आहे. दुसरा मंत्र मी सांगितलं आहे तुम्हाला ते बजेट आणि पैशाची व्यवस्था. तिसरं आहे गुणवत्ता. आपला कापूस गुणवत्तेवर विकला जाणार आहे, आपल्या तोंडावर नाही. माझं तोंड चांगलं असेल, तुमचं तोंड अंदूर चांगलं असेल तर तुम्हाला चांगला भाव मिळणार, तसं नाही आहे. गुणवत्तावर सर्व अवलंबून आहे. तुमचा कापूस कुठे जाणार आहे, तुमचा कापूस जर टोकाचा कापड बनवण्यामध्ये जाणार असेल तर कमी भाव मिळणार. तुमचा कापूस जर शर्टिंग मध्ये जाणार असेल जास्त भाव मिळणार. साडी मध्ये सूट मध्ये जाणार असेल अजून चांगला भाव मिळणार. तर कापसाची गुणवत्ता हे तिसरा मंत्र आहे. लक्षात ठेवा, चांगली गुणवत्ता कुठेही लपून राहत नाही, बाहेर त्याला शोधूनच काढतो आणि त्याला भाव मिळण्याची शक्यता जास्त आहे. सीसीआय मध्ये सरकारकडे पण 2 भाव आहे. हमी भाव मध्ये चांगल्या मालाला 200 रुपये प्रति क्विंटल ते जास्त देत आहे. आणि चौथा मंत्र आणि खूप महत्वाचा मंत्र म्हणजे विपणन. आपण विपणन कसं करताय, मार्केटिंग कशी आहे तुमची, कापूस कोणाला केव्हा किती वेळ मध्ये आपण विकतायत. आता या वर्षी खूप साऱ्या लोकांनी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत माल साठवून ठेवला. आम्ही कंटिन्यू कॉटन गुरुच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला म्हणत होतो माल विका 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 विका, या वर्षी तेजी दिसत नाही. खूप साऱ्या लोकांनी ते माल ठेवला. पण आता मार्च मध्ये लॉकडाऊन आला तेव्हा ते कापूस घरी राहिला आणि ते आपल्यासाठी खूप दुःखदायी राहिला. तर अशी पाडी यायला नको. तुम्ही वेळ बघा, तुम्ही तुमचे कॉस्टिंग बघा आणि तुम्ही मार्केट बघा आणि वेळेवर तुम्ही विका, हे खूप महत्वाचं आहे. तर 4 मंत्र मी तुम्हाला दिले. हे 4 मंत्र तुम्ही जर ऍक्सेप्ट केलं आणि तुम्ही जर इम्प्लिमेंट केलं तर मला ना वाटत कोणत्याही पिकामध्ये आपल्याला नुकसान होणार. कापसामध्ये तर शक्यच नाही आहे.